तिघा जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रसंगावधान राखल्याने बचावलं अशी प्रतिक्रिया राजया गज्जम यांनी व्यक्त केली आहे. तिघा जणांनी मिळून अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुदैवानं बचावलो अशी प्रतिक्रिया राजय्या गज्जम राहणार पाछापेठ यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी सकाळी 7:30 नेहमीप्रमाणे विको प्रसिद्ध जवळील महालक्ष्मी मंदिर येथे दर्शनाला गेलो असता महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन गाडीजवळ आल्यानंतर एक अनोळखी इसम तिथे आला आणि माझ्या गाडीचे हप्ते भरायचे म्हणून मला विचारू लागला. मग मी त्यांना ते अवॉइड केलं, माझ्या गाडीचे हप्ते भरायचे नाही आहेत, मी तर रोख घेतलेले गाडी म्हणून मी त्यांना सांगितलं. मग सांगितल्यानंतर त्यांनी कागदपत्र दाखवा म्हणलं, मी कागदपत्र देण्यास अवॉइड केलं. मग त्यांनी समोरच्या माणसाला ते व्हॅनपाशी जे उभारलं होतं त्या माणसाला त्यांनी गाडीमधनं लिस्ट घेऊन ये म्हणून असं त्यांना सांगितलं. मग ते लिस्ट घेऊन त्यांना सांगितल्यानंतर मी काहीतरी संशय आहे म्हणून मी मोबाईल काढून खालच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न करताना मला तिघांनी मिळून उचलून ते मारुती व्हॅनमध्ये ओमनी व्हॅनमध्ये मला टाकण्याचा प्रयत्न केले. पण मी गाडीचं जे रॅक होतं वरचं ते रॅकला पकडून आरडाओरडा करायचं चालू केलं. आरडाओरडा करताना आजूबाजूच्या लोकांना सुद्धा संशय आला. मग आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक बी जमा झाल्यानंतर त्यांनी बी ओरडायला चालू केले. त्यांनी ओरडल्यानंतर मग त्यांनी सोडून पळून गेले. तिघा अनोळखी इसमांनी चारचाकी वाहनात जबरदस्तीनं बसवलं होतं. अपहरणाचा इरादा ध्यानात येताच आरडाओरड केल्यानं सतर्क नागरिकांमुळं सुटका होऊ शकली असंही राजय्या गज्जम यांनी सांगितलं. या घटनेची रितसर फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून तिघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.